पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा महाराष्ट्र दौरा खूप गाजतो आहे. युपीएचा विषय आहे, परत त्यांनी काही महाराष्ट्रातले उद्योग पश्चिम बंगालमध्ये आकर्षित करण्यासाठी केलेली बैठक असू दे, त्या बाबतीत आपण काय सांगणार? असं आहे की मुंबईमध्ये वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री हे नेहमीच येत असतात, हे काही पहिल्यांदा कोणी आलेलं नाही आहे. आणि मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, देशभरातले उद्योजक जे आहेत ते मुंबईमध्ये राहतात, तेव्हा देशभरातल्या उद्योजकांना ते त्या ठिकाणी अपील देखील करत असतात. पण माझा अनुभव असा आहे की महाराष्ट्र एक तसं औद्योगिकदृष्ट्या मजबूत राज्य आहे, त्यामुळे फार काही महाराष्ट्रातनं कोणी अपील केलं म्हणून उद्योग बाहेर जातील असं नाही. मात्र महाराष्ट्राने कॉम्प्लेसंट राहून चालणार नाही, म्हणजे आपण फार मोठे आहोत आणि कोणी बाहेर जाणार नाही असा नुसता विचार जर आपण करत बसलो आणि दुसऱ्यांनी जर जास्त त्यांना सोयीसुविधा दिल्या, आपण मागच्या काळात बघितलेलं आहे अनेक राज्यांमध्ये उद्योग गेलेले आहेत. पण म्हणून मला असं वाटत नाही की काही फार घाबरून जायचं काम आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री येतात, ते अपील करतात, त्यांनी काही फार फरक पडतो असं नाही. मला असं वाटतं की कालच्या त्यांचा दौऱ्या हा उद्योग आकृष्ट करणे हा त्याचा बहाणा होता, त्याचा मूळ अजेंडा हा राजकीय होता. आणि आपण जर सगळ्यांनी बघितलं असेल तर आता एक तर सगळ्यांनी हे मान्य केलं आहे की 2024 मोदीजींचंच असणार आहे, आणि म्हणून आता त्यांना हरवण्याकरता काय रणनीती करता येईल याकरता खलबतं चालली आहेत, कसं सगळ्यांना एक येता येईल. हे सगळे एक येण्याचे प्रयोग 2019 देखील झाले, पण त्या प्रयोगांना यश आलं नाही. लोकांनी मोदीजींवर विश्वास ठेवला, 24 पुन्हा लोक मोदीजींवरच विश्वास ठेवतील. पण या सगळ्या यांच्या भानगडींमध्ये एक मात्र लक्षात येत आहे की आता काँग्रेसला बाजूला ठेवून नॉन काँग्रेस विरोधी पक्षाची एक अलायन्स करण्याचा प्रयत्न हा ममता दीदी या ठिकाणी करतायत, आणि पवारसाहेबांची त्याला साथ दिसते आहे. त्याच्यावर काल काँग्रेसने रिॲक्शन दिली आहे की आमच्या विना हे होऊ शकत नाही, त्यामुळे आता सामना त्यांचा अंतर्गत सामना आहे, तो अंतर्गत सामना पूर्ण झाल्यानंतर मग आमच्याशी काय लढायचं ठरवतील. पण सर, आज आज एक मुख्यमंत्री आलेले आहेत, 2 एक मुख्यमंत्री आले होते, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं 2 वर्तन जे आहे ते वेगवेगळं दिसून येत आहे. हे असंच आहे, म्हणजे मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळी देशातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी उद्योजकांशी चर्चा करण्याकरता यायचे. पण तो भाजपच्या राज्याचा असो का नॉन भाजपच्या राज्यांचा असो, प्रत्येक मुख्यमंत्र्यांचा आम्ही सन्मानच केला, कारण आपला कॉन्फिडन्स आहे महाराष्ट्रावर, त्यामुळे काही त्यांनी फार फरक पडतो असं नाही. इथे मात्र ममता दीदी आल्या तर त्यांचं स्वागत आहे, आणि भाजप शासित राज्याचा मुख्यमंत्री आला तर त्याच्यावर टीका आहे, ही दुटप्पी भूमिका आहे. पण ठीक आहे, पण दोन मतं दिसत आहेत. एकीकडे ममता बॅनर्जी असं म्हणता आहेत की कहा है यूपीए, आणि दुसऱ्या बाजूला पवारसाहेब असं म्हणत आहेत की भाजप विरोधी सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन जायचंय. भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्रित घेऊन जायचं आहे असं म्हणत असताना पवारसाहेब अंडरलाईंग स्टेटमेंट करतात की काँग्रेस सोडून. तुम्ही एक लक्षात घ्या, ममता दीदी थेट बोलणार आहेत आणि पवारसाहेब बिटवीन द लाईन बोलणार आहेत. दोघांचं बोलणं एकच आहे, दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे आणि इतर सर्व विरोधी पक्ष एकत्रित आणायचे आहेत. आता ममता दीदी नॉर्थ ईस्टमध्ये गोव्यामध्ये लढतात का बरं आहेत, एवढ्याकरताच लढतायत की त्यांना आत्ता प्रिन्सिपल अपोजिशन काँग्रेस नाही, आम्ही आहोत. आणि त्यांच्या पक्षाचं स्टेटमेंटच आहे की आम्हीच खरी काँग्रेस आहोत, आता काँग्रेस संपली आहे असं ते म्हणतायत. आणि त्या सगळ्या मताला पवारसाहेबांचं समर्थन आहे, कारण पवारसाहेबांचं मत हे पहिल्या दिवशीपासून आहे. मात्र राज्यातली परिस्थिती त्यांना अनुकूल नाही आहे, त्यांना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाही आहे, म्हणून ते काँग्रेसला सोबत घेतो. नाही, पण गुप्त बैठकीतून काय साध्य होऊ शकेल असं आपल्याला वाटतं? शिवसेनेची जी गुप्त बैठक झालेली आहे ट्रायडंटवर, त्याच्यातून काही साध्य, आपल्या पक्षाचे काही नेते असं म्हणतात की या भेटीत काय नेमकी चर्चा झाली तो तपशील उघड व्हावा. मला असं वाटतं की त्यांनी गुप्त भेट कराव्या, उघड भेटी कराव्या, जे करायचं आहे ते त्यांनी करावं, काहीही फायदा होणार नाही. 2024 पुन्हा एकदा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी सरकार येणार, देशावर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात मोदीजींच्या नेतृत्वातच राज्य राहणार. शिवसेनेचे नेते असं म्हणता आहे की पश्चिम बंगाल कोणापुढे झुकला नाही, महाराष्ट्रही कोणापुढे झुकणार नाही, आणि पश्चिम बंगालमधून लाडिंग्यांना पळवून लावलं असं संजय राऊत म्हणतात. असं आहे की खरं तर किती निवडून आले त्यांचे इतक्या मोठ्या मोठ्या बाता करतायत,
56 निवडून आले 56 आणि त्यांचा स्ट्राईक रेट काय होता त्यांचा स्ट्राईक रेट जस्ट पासिंग स्ट्राईक रेट होता 40-42% स्ट्राईक रेट होता त्यामुळे कोणाला महाराष्ट्रातल्या लोकांनी पळवून लावलं आमचं 70% आहे कोणाला महाराष्ट्राच्या लोकांनी पळवून लावलं हे निवडणुकीतनं स्पष्ट झालं आहे ते पुढच्या निवडणुकीतही स्पष्ट होणार आहे आणि मला असं वाटतं की संजय राऊत असतील शिवसेना असेल यांनी कितीही लांगूल चालन केलं तरी त्यांना फायदा होणार नाही पण एक चांगला आहे आता मतांच्या लाचारीमध्ये त्यांना हिंदुत्व विरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं हा त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे आणखी एक मुद्दा आहे की प्रियंका चतुर्वेदी ज्या शिवसेनेच्या खासदार आहेत त्यांनी एक विधान केलं ज्यावरून मोठा वाद निर्माण झालाय की माफी मागायला मी काही सावरकर नाही असं म्हटलं जात आहे की शिवसेनेच्या नेत्यांकडून त्यांना समज देण्यात आलेली आहे पण आपलं मत काय आपली प्रतिक्रिया काय मला असं वाटतं की शिवसेनेचं बेगडी सावरकर प्रेम हे आता पूर्णच उघड झालंय आतापर्यंत त्यांच्या मित्रपक्षाचे लोक रोज सावरकरांना या ठिकाणी शिव्या द्यायचे आता त्यांच्या पक्षातले त्यांचे खासदार असं बोलतायत हे आपलं उठून म्हणायचं की सावरकरांना भारतरत्न अरे नका देऊ भारतरत्न काही हरकत नाही सावरकर परमनंट भारतरत्न आहेत पण किमान त्यांचा अपमान तरी करू नका हे रोज जे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा अपमान चाललेला आहे मला असं वाटतं की कुठेतरी यातनं त्यांचं जे वेगळी प्रेम आहे ते लक्षात येत आहे आणि जनतेला हे मान्य नाही आहे जी शरद पवार और ममता बॅनर्जी की मुलाकात के बाद जो बयान है उससे आप किस तरह देखते हैं देखिए कुल मिलाकर एक बात तो इससे स्पष्ट हो गई कि सभी लोग ये मानते हैं कि 2024 में भारतीय जनता पार्टी चुनकर आने वाली है मोदी जी चुनकर आने वाले हैं और इसलिए सबको एक साथ मिलकर कोई ना कोई स्ट्रैटेजी करनी पड़ेगी इसकी स्ट्रैटेजी वो बना रहे हैं साथ साथ वो ये भी मानते हैं कि कांग्रेस ये श्रिंक होने वाली पार्टी है और इसलिए कांग्रेस को छोड़कर ही अलायंस हमको तैयार करना पड़ेगा ऐसा उनका मानना है जबकि कांग्रेस ये कह रही है कि भाई हमको साथ लिए सिवा ये हो नहीं सकता तो पहले आपस में तय कर ले कांग्रेस मुक्त भारत की बात लगातार बीजेपी करती रही लेकिन अब ममता बनर्जी एक लोकल अलायंस बना करके कांग्रेस मुक्त विपक्ष बनाने की कोशिश कर रही है वो तो कर ही रही है लेकिन देखिए एक बात आप ध्यान में रखिए कांग्रेस मुक्त विपक्ष बने या कांग्रेस को साथ में लेकर विपक्ष बने ये सारे प्रयोग 2019 में हो गए उत्तर प्रदेश में तीनों पार्टियां बीजेपी के खिलाफ एक हुई कोई फायदा नहीं हुआ बिहार में कोई फायदा नहीं हुआ आप कोई भी राज्य उठाकर देख लीजिए कहीं पर भी कोई फायदा नहीं हुआ 2024 में भी इससे अलग कुछ नहीं हुआ ममता से मुलाकात के बाद अब एनसीपी ने कांग्रेस को कहा है कि वो अपनी हैसियत को समझे पूरे देश में वो लड़ नहीं सकते हैं इसीलिए एडजस्टमेंट के लिए तैयार है कांग्रेस की हैसियत हमको तो पहले पता थी अच्छा है कि अब एनसीपी भी उनको हैसियत दिखा रही है राष्ट्रगान को लेकर जिस तरीके का अपमान ममता बनर्जी ने किया है उसको कैसे देखते मुझे लगता है कि वो बहुत गलत है देखिए वो वीडियो मैंने भी देखा देखिए ममता जी एक बहुत सीनियर नेता है एक मुख्यमंत्री है और उनका एक अपना स्वभाव भी है लेकिन राष्ट्रगान के मामले में इस प्रकार का बर्ताव ये बर्दाश्त नहीं किया जा सकता मुझे ऐसा लगता है कि ये बिल्कुल गलत बर्ताव हुआ है फडणवीस साहब मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या निलंबनाची फाइल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर तयार आहे असं म्हटलं जात आहे कधीही त्यांचं निलंबन होऊ शकतं पण गृहमंत्र्यांनाही या बाबतीतली काही कल्पना नाही असं ते म्हणतात आता गृहमंत्र्यांनाही कल्पना नाही मुख्यमंत्र्यांची सही झाली की नाही तुम्हालाही कल्पना नाही मग मला काय विचारता मी त्याच्यावर काय सांगू नाही पण गृह विभागात आपल्याकडे गृह विभागाची जबाबदारी होती आपले सोर्सेस आहेत माझ्याकडे इत्यंभूत माहिती असते म्हणून विचारतो माझ्या काळात मला सगळं माहिती असायचं मी असा गृहमंत्री होतो की मला सगळं माहिती असायचं सीताराम सावरकरजीचा अपमान किया प्रियंका चतुर्वेदी और शिवसेना खामोश उस पर आप क्या देखिए मैं तो निंदा करता हूँ सावरकर जी के अपमान के ऊपर और जिस प्रकार से शिवसेना लगातार सावरकर जी को अपमानित करने वालों को सिर पर लेकर नाच रही है मुझे ऐसा लगता है कि ये नई शिवसेना है ये सावरकर जी का सम्मान कर नहीं सकती ये बाला साहब ठाकरे की शिवसेना नहीं लगती कुछ भी हुआ तो ये केवल एक मांग करते हैं कि सावरकर जी को भारत रत्न देना चाहिए मैं उनको बताना चाहता हूँ सावरकर जी परमानेंट भारत रत्न है उनको चाहे पुरस्कार मिले या न मिले वो भारत रत्न है लेकिन कम से कम उनका इस प्रकार से अपमान मत करो
इस प्रकार से अपमान, एक तरफ ये सारी बातें करना और रोज उठकर उनका अपमान करना, जिस प्रकार से उनके साथ मिलकर कांग्रेस ओछे शब्दों में सावरकर जी के बारे में बोलती है, जिस प्रकार से उनके साथ अब उनकी स्वयं की मेंबर ऑफ पार्लियामेंट सावरकर जी के बारे में ऐसा बोलती है, मुझे लगता है कि चुल्लू भर पानी में उन्होंने डूब लेना चाहिए।